बामनोद येथे एका 35 वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिच्या पतीला शिवीगाळ करून एकाने या महिलेचा हात पकडला आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामनोद तालुका यावल या गावात वाघोदा तालुका रावेर येथील शुभम वाघ हा आला. त्याने 35 वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिच्या पतीच्या संदर्भात विचारणा केली. महिला स्वयंपाक करत असताना त्याने तिथे जाऊन तिचा हात पकडला, तिच्या पतीला शिवीगाळ करून तिला अंगावर ओढून घेतले आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून 35 वर्षीय महिलेचा विनयभंग केला, तेव्हा या प्रकरणी पीडित 35 वर्षीय महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावेळी